बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ज्योती मेटे हे एक अत्यंत महत्त्वाचं नाव, कैलासवासी विनायक मेटे यांच्या त्या पत्नी, शिवसंग्राम पक्षाच्या आजच्या राष्ट्रीय अध्यक्षा कैलासवासी विनायक मेटे हे मराठा समाजाचे नेते, मराठा समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी महाराष्ट्रभर अनेक चळवळी उभ्या केल्या, सातत्याने मराठा समाजाचे प्रश्न त्यांनी लावून धरले, परंतु एका दुर्दैवी अपघातामध्ये त्यांचं दुःखद निधन झालं। त्यानंतर जेव्हा लोकसभेची निवडणूक आली तेव्हा ज्योती मेटे यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा सुरू झाली, परंतु महाविकास आघाडीकडून अथवा महायुतीकडून दोन्हीकडून उमेदवारी मिळाली नाही आणि त्यांनी पुढे त्यापुढे काय करतील याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं, या विषयावर आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंग लाईव। आज ज्योती मेटे यांनी बीडमध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद घेऊन एक महत्त्वाची घोषणा केली की मी काही निवडणूक लढवणार नाही, माझ्या कार्य जनतेचा कितीही आग्रह असला तरी मी काही निवडणुकीच्या रिंगणामध्ये येणार नाही आणि मी निवडणूक लढवणार नाही। खरं म्हणजे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी त्यांच्यावर प्रश्नांचा खूप भडीमार केला, काय उत्तरं द्यावीत आणि काय उत्तरं देऊ नयेत अशी अवस्था त्यांची झालेली होती। त्यांची भूमिका ही थोडीशी संभ्रमात असल्यासारखं आजही वाटत होतं। अशाच एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की मी किंवा शिवसंग्राम पक्ष जो आहे किंवा शिवसंग्राम जी संघटना आहे ही निवडणुकीच्या रिंगणात नसली तरी ते कोणाला पाठिंबा देणार आहे अशा पद्धतीचा तो प्रश्न होता। त्यावेळी ज्योती मेटे म्हणाल्या की राज्याचा हा विषय आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्याची कार्यकारिणी या संदर्भामध्ये जो निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय घेईल आणि तो तुम्हाला सगळ्यांना सांगेल। अर्थात शिवसंग्राम हा जो पक्ष आहे किंवा ही जी संघटना आहे याचं वर्चस्व बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठं आहे, बीड जिल्ह्याच्या आसपासही त्याचं वर्चस्व खूप मोठ्या प्रमाणामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। बीड जिल्ह्यातल्या सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसंग्रामच्या कार्यकारिणी आहेत, शिवसंग्रामचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे। विनायकराव मेटे यांना मानणारा या भागातला मराठा समाजातला खूप मोठा वर्ग या भागामध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। त्यामुळं आता ज्योती मेटे निवडणूक लढवणार नाहीत हे ठीक, परंतु या 2024 निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका काय असणार आहे, त्या कुणाच्या पारड्यामध्ये आपलं माप टाकणार आहे किंवा कोणाला मदत करू इच्छितात, कोणाला पाठिंबा देऊ इच्छितात, या बाबतीत मात्र आज बीड जिल्ह्यामध्ये सर्वत्र चर्चा सुरू झालेली आहे। परंतु ज्योती मेटे यांनी राज्याच्या कार्यकारिणीवर म्हणजे महाराष्ट्राची जी प्रदेश कार्यकारिणी आहे शिवसंग्राम पक्षाची ही कार्यकारिणी निर्णय घेणार आहे असं उत्तर देऊन पत्रकाराच्या प्रश्नाला खरं तर ते थोडंसं बाजूलाच टोलवलं, परंतु बीड जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू झाली आहे की ज्योतिताईंचा पक्ष शिवसंग्राम आता नेमका कोणाला पाठिंबा देणार आहे। खरं म्हणजे एखादी संघटना एखादा पक्ष जेव्हा एखाद्याला पाठिंबा देणार असेल किंवा कोणाला देणार अशा प्रकारचा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा त्या पक्षाचं त्या भागामध्ये असलेलं अस्तित्व महत्त्वाचं असतं आणि विनायक मेटे यांच्या दुःखद निधनाच्या नंतर ज्योतिताईच्या बाजूनं निर्माण झालेली सहानुभूतीची लाट आणि विनायकराव मेटे यांनी मराठा समाजासाठी केलेलं काम या सगळ्यांची गोळाबेरीज जर केली तर बीड जिल्ह्याच्या राजकारणावर महत्त्वाचा प्रभाव टाकू शकणारी ही शिवसंग्राम किंवा शिवसंग्रामची भूमिका असणार आहे। त्यामुळे आता सर्वांचं लक्ष शिवसंग्रामकडे लागले। मीही शांतपणानं ज्योतिताई काय बोलतात या गोष्टी ऐकत होतो तेव्हा त्या असं म्हणाल्या की माझे पती कैलासवासी विनायक मेटे साहेबांनी ज्या कामासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं त्या कामावर कुठेही त्या कामाला कुठेही धक्का लागेल असं काम असा निर्णय मी घेणार नाही। म्हणजे विनायक मोटे मेटे यांचं जे काम होतं हे मराठा समाजाच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये होतं, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या संदर्भामध्ये होतं,
मराठ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत या संदर्भामध्ये होतं. शिवस देशामध्ये किंवा राज्यांमध्ये छत्रपती शिवरायांचे जे मग गडकिल्ले आहेत त्या गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनानं पुढे आलं पाहिजे हे होतं. मुंबईमध्ये अशा पद्धतीचं शिवस्मारक उभं राहावं यासाठी विनायक मेटेंचं काम होतं. अर्थात मराठा समाजाचे अस्मिता जपणारं, मराठा समाजाचं अस्तित्व जपणारं हे काम विनायक मेटे यांचं होतं. आणि आज ज्योतिताई आपल्या पत्रकार परिषदेमध्ये असं म्हणतात की ज्यासाठी माझ्या कपाळीचं कुंकू किंवा कुंकवाचं समर्पण मी दिलं आहे, बलिदान मी केलं आहे, त्या कामापासून मी ढळणार नाही किंवा त्या कामाला कुठेतरी माझ्या भूमिकेमुळं त्या कामाला कुठेतरी थोडासा धक्का पोचेल असली कृती मी करणार नाही. या गोष्टीचा अर्थ आहे की मराठा तितुका मिळवावा किंवा मराठ्यांचं कल्याण व्हावं किंवा मराठ्यांच्या बाजूनं उभं राहावं किंवा मराठा विजय व्हावा, मराठा जिंकावा, मराठ्यांचे प्रश्न सुटावेत, मराठा मुंबईमध्ये दिल्लीमध्ये मोठा व्हावा, अशा प्रकारची भूमिका ज्योतिताईंची दिसते आहे त्यांच्या बोलण्यावरून, त्यांच्या वाक्यावरून. त्यांनी आज अशा पद्धतीची घोषणा केलेली नाही. याचा अर्थ बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ज्योती मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाचा पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मिळण्याची अधिक शक्यता आहे. पूर्णपणे शक्यता आहे असं मी म्हणत नाही, अधिक शक्यता आहे. अधिक शक्यता आहे मी एवढ्यासाठी म्हणतो कारण या मतदारसंघामध्ये मराठा समाजाचे आणखीन एक महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत की जे वंचित बहुजन आघाडीकडून लढत आहेत, अशोक हिंगे पाटील जे मराठवाड्याचे अध्यक्ष आहेत, अत्यंत चांगला तरुण कार्यकर्ता आहे, मराठ्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने लढणार आहे, मराठ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारा हा कार्यकर्ता आहे. हा कार्यकर्ता मैदानात नसता तर मी असं म्हणालो असतो की त्या 100% बजरंग सोनवणे यांना पाठिंबा देतील. परंतु मी असं म्हणतोय की बहुतेक किंवा बहुधा त्या बजरंग सोनवणे यांना पाठिंबा देण्याच्या विचारात आहेत असाव्यात किंवा त्यांची राज्याची जी कार्यकारिणी आहे ती अशा पद्धतीचा ठराव करू शकते. त्यांचा पाठिंबा महायुतीला जाऊ शकत नाही कारण मग जर महायुतीला ज्योती मेटे यांचा पाठिंबा गेला किंवा त्यांच्या पक्षाचा पाठिंबा गेला तर विनायकराव मेटे यांनी हाती घेतलेल्या कामाच्या विरोधामध्येच आपण आपली भूमिका किंवा आपलं मत नोंदवलं किंवा त्या पारड्यामध्ये आपण आपलं माप टाकलं असा त्याचा अर्थ भविष्यामध्ये निघू शकतो. त्यामुळं ज्योती मेटे यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. शिवसंग्राम पक्षाने जर बजरंगजन सोनवणे यांना पाठिंबा दिला तर त्यांना खूप मोठा आधार या माध्यमातून मिळणार आहे आणि मतांचा एक खूप मोठा गठ्ठासुद्धा त्यांच्या पदरामध्ये येणार आहे आणि त्याचा फटका पुढच्या उमेदवार म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. बीड जिल्ह्याचं राजकारण सध्या वैचारिक पातळीवर लढलं जात नाही आहे. बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये किंवा उद्या निवडणुकीमध्ये विकासाची चर्चा फारशी होताना दिसत नाही. परंतु बीड जिल्ह्याची आजचं जे राजकारण आहे, आजची जी निवडणूक आहे, ही थेट आता जातीवर गेल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे. आणि एकीकडं पंकजा मुंडे यांचं जे भारतीय जनता पार्टी किंवा महायुती युतीचे ज्या उमेदवार आहेत त्यांच्या बाजूनं वंजारा, माळी आणि धनगर हे तीन समाज मोठ्या प्रमाणामध्ये उभे असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे. तर बजरंग सोनवणे यांच्या बाजूनं मराठा, मुस्लिम आणि दलित हे तीन मोठे समाज उभे टाकलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि थोडीशी जातीवरची चर्चा या मतदारसंघामध्ये अधिक सुरू झालेली आहे आणि संपूर्ण मराठा समाज बहुधा पंकजा मुंडे यांचा विरोध करताना बघायला मिळतोय. तर ओबीसी असलेली मंडळी तिकडे बजरंग सोनवणे यांचा विरोध करत असल्याचं आपल्याला बघायला मिळते. अर्थात ही निवडणूक आता थोडीशी जातीवर गेलेली आहे. परंतु या निवडणूक ही कशात, आज या निवडणुकीची काही परिस्थिती असली तरी ज्योती मेटे यांचा पाठिंबा उद्या ज्यांना जाहीर होईल त्यांच्या पारड्यामध्ये मतांचा एक मोठा गठ्ठा पडल्यावर आपल्याला बघायला मिळेल. कारण शिवसंग्रामचे आता लोक तिकत्या भागातले लोक असं म्हणतात की शिवसंग्रामच्या नेत्यांनी जर
ज्यांना कोणाला पाठिंबा दिला तर त्यांच्या पदरामध्ये 50,000 आसपास मतं त्या भागामध्ये त्या उमेदवाराला मिळू शकतात. म्हणजे बजरंग सोरेन यांना पाठिंबा दिला तर 50,000 मतं त्यांच्या पदरामध्ये या माध्यमातून ज्योती मेटे यांच्या माध्यमातून मिळू शकतात. किंवा तिकडे त्यांनी पंकजा मुंडे यांना पाठिंबा दिला तर त्यांना 50,000 मतं मिळू शकतात. किंवा इकडे अशोक हिंगे पाटील यांना जर त्यांनी पाठिंबा दिला तर त्यांनाही 50,000 मतांचा फायदा होऊ शकतो. परंतु तिथे अशी दुसरी चर्चा चालू झालेली आहे की दोन मराठा उमेदवार विरुद्ध एक ओबीसी उमेदवार अशा पद्धतीची ती थेट आणि सरळ लढत आहे. त्यामुळं जिंकून येण्याची क्षमता असलेला किंवा स्पर्धेत असलेल्या उमेदवाराच्या पाठीमागं ज्योतीताई आपला पाठिंबा देतील किंवा त्यांच्या पाठीमागं आपली ताकद उभी करतील अशी चर्चा या मतदारसंघामध्ये ऐकायला मिळते. एक दोन दिवसांमध्ये आता त्यांची राज्य कार्यकारिणी महाराष्ट्र राज्याची अशा पद्धतीची पत्रकार परिषद मुंबईत किंवा पुण्यात घेऊन अधिकृतपणे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्येच कोणाला पाठिंबा द्यायचा या पद्धतीचा निर्णय घेणार असल्याचं आज ज्योतिताईंनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे आता बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या नजरा आता ज्योती मेटे यांच्या निर्णयाकडे लागलेल्या आहेत. बघूया ज्योती मेटे कोणाला दिल्लीमध्ये पाठवतात आणि कोणाचा करेक्ट कार्यक्रम करतात ते आता आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे ज्योती मेटे आणि त्यांच्या शिवसंग्राम पक्षाची ताकदही आपल्या सर्वांच्या लक्षात येईल किंवा किती मोठ्या संख्येमध्ये त्यांच्या पाठीमागे त्यांचे समर्थक उभे आहेत हेही आपल्याला भविष्यामध्ये पाहायला मिळेल. आज इतकंच. अशाच महत्त्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.